साईबाबांकडे मागील 52 वर्षापासून मी सतत येतो आहे आणि बाबा मला सातत्याने बोलवतात. एक वैशिष्ट्य आहे, मी बाबांचा भक्त आहे, बाबांचा सेवक आहे. आज नुकतीच आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि मोठ्या मतानं शिवसेना भाजप राष्ट्रवादीचं शासन आलेलं आहे किंवा 2 सहामध्ये येणार आहे असं म्हणू आपण. पण बाबांनी एक चांगला कौल दिला, 2.5 वर्षामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या शासनानं जे निर्णय घेतलेत लोकाभिमुख असेल ते जनतेपर्यंत पोचले. मग ती लाडकी बहीण योजना असू देत किंवा अन्य योजना असू देत, भयभरून लोकांनी कौल दिलं, प्रचंड मतं दिली, मोठ्या मताधिकाने अनेक उमेदवार शिवसेना भाजपाचे राष्ट्रवादीचे निवडून आलेले आपण पाहिलेत. आणि म्हणून बाबांना एवढंच आकडं आहे, जसे 2.5 वर्षामध्ये लोकाभिमुख असे निर्णय लागले तसे पुन्हा एकदा चांगले निर्णय महाराष्ट्रामध्ये होऊ देत. विशेषतः महाराष्ट्राची बेरोजगारी संपली पाहिजे अशी माझी मनपूर्वक इच्छा आहे. बाबांना साकडं घातलं आहे आणि मला विश्वास आहे या शासनाच्या पाठीमागे आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहासाहेब असल्यामुळं कोट्यावधीचा निधी केंद्र शासनामधून महाराष्ट्रामध्ये येईल आणि अपेक्षापेक्षा महाराष्ट्राचा विकास होईल असा माझा विश्वास आहे. जनतेकडून सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना बघितलं जात होतं. एकनाथ शिंदे साहेबांसाठी प्रार्थना तुम्ही साईंच्या चरणी केली का पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री? कसं आहे बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवसरात्र काम केलं. देशामध्ये अनेक मुख्यमंत्री असतील आहेत पण अगदी 18, 19, 20 तास काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिले. चांगलं काम केलं. मागच्या वेळेला देखील आमचा आकडा कमी असताना देखील आदरणीय भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला संधी दिली, एकनाथ शिंदेना संधी दिली. आता भाजपचे 133 आमदार स्वतःचे आहेत, त्यांचे आणखी आहेत पुन्हा आहे, तर आम्ही किती मागावं काय मागावं याचं देखील भान आम्ही ठेवायला पाहिजे. आमची इच्छा सगळ्यांचीच आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावी त्याबाबत, पण शेवटी त्यांनाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे आणि म्हणून भाजपाचा वरिष्ठ नेते मग शहासाहेब मोदी साहेब जो निर्णय घेतील तो 100% आम्हा सगळ्यांना मान्य असेल, कुठेही मतभेद नसतील. मवियाने पराभवानंतर ईव्हीएम मशीनवर खापर फोडलं असं आहे. मला सांगा, लोकसभेमध्ये त्यांना 4 जागा मिळाल्या, त्यांच्या आधी खासदार निवडून आले, तेव्हा त्यांनी मशीनवरती कुठं खापर फोडलं का? नाही आहे. आपल्या बाजून निकाल लागला की मशीन चांगली आहेत, आपल्या विरोधात निकाल लागला की मशीन वाईट आहेत, हे सातत्यानं काल सुप्रीम कोर्टात देखील सांगितलं की हे सांगितलं ना. आणि म्हणून फक्त अपयश आपलं झाकण्यासाठी त्या बिचाऱ्या मशीनला ते दोष देत आहेत, हे निकालच खोटं चुकीचं दिशाभूल करण्याचं आहे महाराष्ट्र शासन म्हणे. संजय राऊतांचे जे वक्तव्य वेळोवेळी होते त्यामुळे मवियाला कुठेतरी अपयश आलं आहे? संजय राऊतांनी अधिक चांगलं आणखी बोललं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. एकीकडे शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळतील, किती आम्हाला कुठेही मतभेद नाही आहेत. तिघही नेते एकत्र बसतील, तिघांमध्ये जो निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. ड्राईव्ह मतभेद आपल्याला पाहायला मिळणार नाही. मुख्यमंत्री भाजपचाच असावा अशी देखील मागणी भाजपच्या आमदारांकडनं केली जाते. बघा, प्रत्येक पक्षाला वाटतं, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं दादा मुख्यमंत्री व्हावेत, शिवसेनेच्या आमदारांना वाटतं एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, आमदारांना अख्या महाराष्ट्राला वाटतंय. तसंच आज भाजपाचे 133 आकडा केल्यानंतर त्यांनाही वाटतं ना आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, तर त्यांनी चूक आहे. आता शेष्टी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. शेवटचा प्रश्न, ठाकरेगड स्थानिक निवडणुका स्वतंत्र लढवण्याची पक्षातीलच नेते मागणी करतात. तुम्हाला मी सांगू का पुढचा भविष्य? एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे अति 2 वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन गपचूप संबंध देश सोडून जातील. लिहून ठेवा तुमचे शब्द माझे. बाळासाहेबांशी त्यांनी जो बेमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या वाटेत खंजूक बसलाय, त्यांनी पाप केलंय, ते पापाच्या पाशी त्यांना भोगावंच लागेल. धन्यवाद. जय महाराज.